नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनल डेली जॉब अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन नवीन वॅकन्सीज घेऊन आलो आहे, जे की महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. 10वी असो, 12वी असो, ग्रॅज्युएशन, कॉलेजेस, इंडस्ट्री, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आज तुमच्यासाठी जॉब्स आहेत. तर मित्रांनो, सोबत जुळून राहा आणि आतापर्यंत चॅनल नाही केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी याला शेअर करायला विसरू नका. वॅकन्सी ती म्हणजे अस्टेकर ब्रदर्स ज्वेलर्स, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी निघाली आहे. आपण बघू शकता त्यांनी 3 पदांसाठी यांनी वॅकन्सी काढलेली आहे. फ्लोअर मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि ऑफिस बॉय या 3 पदांसाठी त्यांनी वॅकन्सी काढलेली आहे. यांनी 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दिवशी यांनी इंटरव्ह्यू शेड्यूल त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही इथे जाण्यासाठी इच्छुक असाल तर आपले डॉक्युमेंट आणि एक फोटो घेऊन या ठिकाणी या पत्त्यावर मला जायचं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट वॅकन्सी बघूया. ही वॅकन्सी श्री शिव शाहू महाविद्यालय सरूड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी निघाले. आपण बघू शकता वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी यांना शिक्षक हवा आहे. तर आपण बघू शकता इंग्रजी, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, वाणिज्य आदी विषयांसाठी यांना टीचर हवा आहे. तर आपण बघू शकता 10 आणि 11 तारखेला इथे त्यांनी मुलाखती चं टाईम दिलेलं आहे. तर तुम्ही इथे तुमचे जे मूळ डॉक्युमेंट आणि स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक अर्ज तुम्ही घेऊन या ठिकाणी या तारखेला तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे. मित्रांनो, वॅकन्सी पण श्री शिव शाहू महाविद्यालय सरूड या ठिकाणीच काढलेली आहे. आपण बघू शकता फक्त या ठिकाणी यांना सायन्स डिपार्टमेंटमधील विषयांसाठी यांना वॅकन्सीज भरायची. आपण बघू शकता केमिस्ट्री, मॅथ, कम्प्युटर सायन्स अशा वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी यांनी इथे वॅकन्सीज काढलेल्या आहे, बघू शकता आपण. तर मित्रांनो, इथे तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर 11 तारखेला यांनी वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवलेली आहे. तर तुम्ही मूळ तुमचे डॉक्युमेंटसोबत 11 तारखेला यांना इथे जाऊन तुम्ही यांना भेटू शकता. ती कोल्हापूर जिल्हा नागरिक बँक सहकारी असोसिएशन या ठिकाणी गेले. आपण बघू शकता इथे त्यांना असिस्टंट क्लर्क जागा भरायचं आहे. ते त्यांनी 20 पदांसाठी ते वॅकन्सीज त्यांनी काढलेले आहे. पूर्णपणे माहिती दिलेली आहे, तर तुम्ही इथे बघून अप्लाय करू शकता. ठीक आहे, ही वॅकन्सी श्री अंबाबाई तालीम संस्था या ठिकाणी निघाली. आपण बघू शकता इथे यांनी प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन फार्मसी अँड लॅबोरेटरी असिस्टंट या पदांसाठी यांनी वॅकन्सीज काढलेली. आपण बघू शकता तर यांनी 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता इंटरव्ह्यू यांनी काढलेला आहे. तर तुम्ही इथे 19 तारखेला आप इथे तुमच्या ज्या डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटसोबत तुम्ही इथे यांना भेटू शकतात. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट वॅकन्सी बघूया. ही वॅकन्सी भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, तालुका उमरगाव, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी ही वॅकन्सी काढलेली आहे. तर आपण बघू शकता इथे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी आणि लिपिक या 4 पदांसाठी यांनी वॅकन्सीज काढलेली आहे. इथे पूर्ण क्रायटेरिया दिलेला आहे, काळजीपूर्वक वाचून तुम्ही इथे 31 ऑगस्टच्या आधी इथे अप्लाय करू शकता. तसेच त्यांनी त्यांचा ईमेल ID पण इथे दिलेलं आहेत, तुम्ही यांना ईमेल पण पाठवू शकता. ठीक आहे, तर पुढची वॅकन्सी बघूया. ही वॅकन्सी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी यांनी निघालेली. आपण बघू शकता तर या ठिकाणी यांनी 10 पदांसाठी वॅकन्सी काढलेली आहे. आपण बघू शकता इथे यांना टीचर्स या यांना इथे शिक्षकांची भरती करायची आहे. तर इथे त्यांनी विषय दिलेला आहे मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, वाणिज्य, भौगोलिक, रसायनशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांसाठी यांना टीचर हवा आहे. तर इथे शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे, काय काय हवं ते सगळं काही इथे दिलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तर त्यांनी 10 ऑगस्टला सकाळी 11 वाजता यांनी इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. तर तुम्ही ह्या दिलेल्या पत्त्यावरती तुमचे जे मूळ डॉक्युमेंट आहे त्याची झेरॉक्स घेऊन या 10 तारखेला तुम्हाला इथे दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी जावं लागेल. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया. ही वॅकन्सी CG मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काढली आहे. बघू शकता या ठिकाणी भरपूर पदांसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहेत. सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स सुपरवायझर, मटर कीपर, वेअरहाऊस इन्चार्ज, सिस्टम ऑफिसर, टेलिकॉलर, डिलिव्हरी बॉय असे वेगवेगळ्या पदांसाठी यांनी दिलं आहे. इथे सगळं काय त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आपण बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथे
जॉब करण्यास इच्छुक असाल तर त्यांनी 5 आणि 6 ऑगस्टला इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे, सकाळी 11 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर तुम्ही इथे दिलेल्या पत्त्यावरती जाऊ शकाल, तसेच त्यांनी ईमेल आय डी पण दिलेला आहे त्यांचं, तिथे त्यांनी तुम्ही तुमचं रिझ्यूम यांना पोस्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट पण करू शकता। कन्सी सदाशिव मंडलिक महाविद्यालय मुरगुड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी निघाले आपण बघू शकता। यांना प्राध्यापकसाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेल्या आपण बघू शकता। इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य आणि संख्याशास्त्र या पदांसाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेल्या। तर तुम्ही इथे जाण्यासाठी इच्छुक असाल तर त्यांनी 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता यांनी मुलाखतीचा टाईम ठेवलेला आहे। तर तुम्ही तुमच्या मूळ कागदपत्रासह इथे जाऊ शकता, ठीक आहे। महावीर महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी यांनी वॅकन्सी काढली आपण बघू शकता। यांना 5 सब्जेक्टसाठी टीचर हवा आहे आपण बघू शकता। त्यासाठी त्यांनी 4 प्राध्यापकासाठी जागा काढल्या, अर्थशास्त्र विषयासाठी 2 जागा काढल्या, शारीरिक शिक्षणासाठी 2 जागा काढल्या, हिंदी सब्जेक्टसाठी 2 जागा, शिक्षणशास्त्रासाठी 12 जागा, अशा टोटल मिळून 22 जागा यांनी या महाविद्यालयात काढलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्ही इथे जाण्यास इच्छुक असाल तर त्यांनी 13 ऑगस्टला इंटरव्ह्यू शेड्यूल त्यांनी ठेवलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या मूळ कागदपत्रासह इथे जाऊन भेटू शकता। इथे सगळं काही डिटेल्स दिलेलं आहे, सगळं काळजीपूर्वक वाचून तुम्ही इथे जाऊ शकता, ठीक आहे। तर पुढचं बघूया, वॅकन्सी श्री सद्गुरू शिक्षण संस्था बीड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे आपण बघू शकता। इथे त्यांना 4 जागेंसाठी म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी यांनी जागा काढल्या आहे। कला विभाग आणि विज्ञान विभाग हे 2 विभाग आहे आणि तसेच ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक। इथे त्यांचं शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे, ते 10 ऑगस्टला सकाळी 11 वाजता तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। तसेच त्यांचं ईमेल आय डी पण इथे दिलेलं आहे, तुम्ही यांना ईमेल पण पाठवू शकता, ठीक आहे। नेक्स्ट बघूया, ही वॅकन्सी गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी काढलेली आहे आपण बघू शकता। 12 सब्जेक्टसाठी यांना टीचर्स हवं आहे। तर आपण बघू शकता इथे सगळं काही डिटेल्स त्यांनी दिलेली आहे। तर तुम्ही काळजीपूर्वक वाचून इथे त्यांनी 17 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता यांनी मुलाखतीचा वेळ ठेवलेला आहे। तर तुम्ही 17 ऑगस्टला इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता। वॅकन्सी डीडी शाईन सरकार कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी निघाली आपण बघू शकता। यांना वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी टीचर हवा आहे, इंग्लिश, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, बिझनेस, रेग्युलेटरी फ्रेमवर्क यासाठी। तर इथे सगळं काय क्रायटेरिया यांनी दिलेलं आहे। तर तुम्ही इथे इच्छुक असाल जॉबसाठी तर त्यांनी 13 ऑगस्टला सकाळी 11 वाजता इथे इंटरव्ह्यू शेड्यूल ठेवलेलं आहे। तर तुमच्या अप्लिकेशन आणि तुमचे जे सर्टिफिकेट्स आहे ते झेरॉक्स घेऊन तुम्हाला इथे दिलेल्या पत्त्यावरती जायचं आहे। तर इथे सगळं काय डिटेल दिलं आहे तुम्ही बघू शकता। ही वॅकन्सी तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय एसरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी निघाले आपण बघू शकता। त्यांनी 6 सब्जेक्टसाठी इथे टीचर पदासाठी यांनी वॅकन्सी काढलेली आपण बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथे जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर इथे त्यांनी सगळे डिटेल्स दिले आहे, ती काळजीपूर्वक वाचून तुम्ही इथे 12 ऑगस्टला इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता, ठीक आहे। नेक्स्ट बघूया, ही इन्शुरन्स कंपनी आहे, इथे यांना ब्रांच मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि बँक ऑफिस टेलिकॉलिंगसाठी पदे भरायचे आहे। तर आपण इथे बघू शकता, तर त्यांनी 5 आणि 6 ऑगस्टला इंटरव्ह्यू शेड्यूल ठेवला आहे। तर तुम्ही तुमचा बायोडाटा घेऊन दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। तसं त्यांनी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता, ठीक आहे। बघूया नेक्स्ट, ही वॅकन्सी स्कोडा शोरूम या ठिकाणी निघाल्या आपण बघू शकता। यांनी 2 पदासाठी सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी त्यांनी जागा काढलेली आहे। तर आपण या इथे त्यांचं एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे, तसेच यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। तर यांना एकदा तुम्ही कॉल करून त्यांच्याशी बोलू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा। आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत याला शेअर करायला। पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया, धन्यवाद।